चला मुलांनो, पुढचा विषय घेऊया. सब्जेक्ट इंग्लिश, स्टँडर्ड 3, डे 13, ब्रिज कोर्स मधील सब्जेक्ट इंग्लिश, डे 13, रीडिंग 2.15. द लर्नर रीड अँड अंडरस्टँड फॅमिलियर वर्ड्स ऍट साईट, मॅच द रायमिंग वर्ड. या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी हे आपण बघितले आहे, ए ई आय ओ अँड यू प्रोनाउन्सिएशन, यावर आधारित काही शब्द आपण बघितले होते. सेम वर्ड जोडले होते, मॅच केले होते. रायमिंग वर्ड सुद्धा आपण मॅच केलेले होते. सेकंड स्टँडर्डमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, मॅच द रायमिंग वर्ड्स. बघूया त्या शब्दांचं आपण रिडिंग सुद्धा करून घेऊया. या ठिकाणी मेन आहे आपल्याला वाचता आलं पाहिजे, शब्द बघितल्याबरोबर पटकन रीड करता आलं पाहिजे. अंडरस्टूड? बघू मग. या ठिकाणी रायमिंग वर्डचा एक हे दिलेला आहे, हे पहिल्यांदा तुम्हाला दाखवून देतो. बघा, दिसेल. आता हा शब्द आपण वाचून घेऊ. पिग काय आहे? पिग, पहिल्यांदा रीड करू पूर्ण शब्द. पिग हा शब्द आपल्याला मॅच करायचा आहे या दिलेल्या चार शब्दासोबत. ठीक आहे, रीड आफ्टर मी. पिग, पॉट, रॅट, गिग, बन. आता पिग सारखं प्रोनाउन्सिएशन कुठल्या शब्दाचं राहील? उच्चार कसा आहे? मिळता जुळता उच्चार. पॉट, रॅट, गिग, बन, गिग सोबत जुडतोय, हो की नाही? जुडतो की नाही? मग या ठिकाणी आपल्याला काय करायला सांगितलंय, की आपल्याला रायमिंग वर्ड मॅच करायचे आहेत. ठीक आहे, मग रायमिंग वर्ड मॅच करायचे आहेत काय करू मग आपण? हे असं करायला. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? पिक सोबत आपण गिग का बरं लावला? या दोघांची जोडी का बरं लावली? कारण ते मिळते जुळते उच्चारण आहे म्हणून. आपल्याला त्याचा अर्थ काय होतो हे याच्याशी काही आपल्याला याचा विचार करायचा नाही. आपल्याला फक्त बघायचं आहे यमक जुळणारे शब्द, जसे आपण मराठीमध्ये बघितले होते. इथे आपल्याला रायमिंग वर्ड मॅच करायचे आहेत. सेकंड वर्ड इज टीन. रीड टीन. टीन, फिन, सॅन, डेन, कॉट. फिन, सॅन, डेन, कॉट. नाउ टेल मी विच वर्ड. टीन सोबत कोणाला जोडायचं? फिनला. बरोबर आहे. कम ऑन, मॅच टीन विथ फिन. थर्ड नंबर कॅप. पॉट, वेट, पॉप, मॅप. कोणासोबत जुडेल? पॉट, वेट, पॉप, मॅप. कॅप, मॅप. कॅप, मॅप. होते का रायम? म्हणून आपल्याला यमक जुडणारे शब्द हे रायमिंग वर्ड्स मॅच करायचे आहे. फोर्थ नंबरला आहे हेन. आता बघूया बरं, हेन साठी नेक्स्ट फोर वर्ड कुठले दिलेले आहेत? हट, टेन, सीन, सॅट. हट, हेन, हट जुडते का? नाही. हेन, टेन जुडते वाटते, हो की नाही? हेन, टेन. बरं, इकडे पाहू. सीन, सॉरी, हेन, सीन नाही जुडत. हेन, सॅट नाही जुडत.
हेन टेन थोडं बरं वाटतं ऐकायला. म्हणजे यमक जुडतो, राईम होतोय वर्ड. म्हणून हेन टेन. ओके, मस्त वाटली की नाही आयडिया. लास्ट टू, सन. सन साठी हे फोर वर्ड दिलेले आहेत, चला आपण रीड करून घेऊया. बन, डॉग, ट्राय, बॅग. चला म्हणून पहा, सन बन जुडते का? हो जुडते. सन बन, सन डॉग नाही जुळत, सन ट्राय नाही जुळत, सन बॅग मॅच नाही होत, इथे मॅच होत आहे. म्हणून आपण हे दोन रायमिंग वर्ड या रेषेने असे जोडूया. आता मी ही रेषा अशी 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 करून दाखवतो, म्हणून तुम्ही पेन्सिलने अशी अशी कराल काय? नाही, तुम्हाला एकच वेळा जोडायचा आहे फक्त असा. ओके, चला नेक्स्ट अँड लास्ट, बीन. चला बीन, बीन साठी फोर वर्ड कुठले दिलेले आहे बघूया. चला रीड करा. बेड, टॉप, हाऊ, पिन. बेड, टॉप, हाऊ, पिन बघूया बरं मग. म्हणून पहा, बिन बेड नाही जुळत, मॅच होत नाही, नॉट मॅच. बिन टॉप नो, बिन हाऊ नो, बिन पिन यस. इथे आपल्याला मॅच करता येईल. बिन पिन, बिन पिन, बिन पिन ऐकायला बरं वाटतंय, मिळतं जुळतं वाटतंय, यमक जुळतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, बिन पिन हे टू वर्ड्स आपसात जॉईन करायचे आहे. समजलं एवढं तुम्हाला? करता येईल. तुम्हाला करायचं आहे हे, एकतर फोर लाईनच्या वहीमध्ये लिहा, असे शब्द लिहा, रायमिंग वर्ड्स मॅच करा. नाही तर मग या पेजचा तुम्हाला मी पीडीएफ तुम्हाला पाठवलेला आहे ऑलरेडी, पूर्ण पुस्तकाचा पीडीएफची झेरॉक्स काढायची आणि त्या झेरॉक्सवर हे सोडवायचं, त्याचा फोटो मला शेअर करायचा. अंडरस्टूड? नेक्स्ट बघू. बरं, आपल्याला बघायचं आहे आपल्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये आपण मागच्या वर्षी हे शिकलेलो आहोत, वर्ड बास्केट. इथे पण आपण सारखे वर्ड, सेम वर्ड मॅच केले होते. ओके, नाही पहिल्यांदा आपण हे शब्द रीड करून घेऊया. कुठले करता, बास्केटवर लिहिलेले की या त्याच्या भोवती लिहिलेले? पण कुठलेही केले तरी सारखेच आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण कशापासून हे शब्द, काय साऊंड आहे याच्यामध्ये? हा जो अ आहे याचा साऊंड कसा घ्यायचा आहे? ॲ. जसं आता हॅड, बघा आता मी हॅड हा शब्द जर मराठीत लिहायचा आहे मला, असा लिहिणार का? नाही, हट झाला ते, याच्या डोक्यावर चंद्र. हॅड आपण बघितलं आहे मराठीच्या 14 खडीमध्ये, ॲ पासून तयार होणारे शब्द आणि अ पासून तयार होणारे शब्द बघितले होते. सहज म्हणून सांगतो तुम्हाला, हो की नाही? त्याचा उपयोग आता या ठिकाणी आपल्याला होणार आहे. इथे बघा बरं, हा शब्द वाचा, बी ए जी काय होत आहे? बॅग. मग बॅग शब्द बघा, ग काय तयार झालं रे हे? बग. मग मी चंद्र कशावर देऊ? इथे. आता वाचा बॅग, म्हणजे इथे ब आणि ॲ मिळून तयार झालेला आहे बॅ. ब अधिक ॲ बरोबर काय तयार झाला या ठिकाणी? बॅ. आपण हे शब्द वाचलेले आहेत, कॅट, मॅट, बॅट, हो की नाही? असो, इथे मग अचा उच्चार कसा घ्यायचा आहे? ॲ. अंडरस्टूड? चला मग वाचून घेऊ हे शब्द. सॅट, रिपीट आफ्टर मी, सॅट, मॅट, मॅट, हॅट,
hat, can, man, pan, bag, jam, sad, has, rat, had. व्हिडिओ पॉज करायचा, पॉज करायचा म्हणजे थांबवायचा, बंद नाही करायचा, थांबवायचा तिथे पॉज, आणि मग तुम्ही हे शब्द वाचून बघायचे तुमच्या मनाने, नाही आले तर मग पुन्हा बॅग जायचं, पुन्हा मग मी कसे वाचले ते बघायचे, त्याप्रमाणे वाचून बघायचं. पालकांनी सुद्धा मुलांना रिडिंग करताना मदत करायची, कुठे चुकत असेल तर त्याला करेक्ट करून द्यायचं, काही अडचण आली तर मला संपर्क करायचा. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण सेम वर्ड जोडणार आहोत. जसं इथे कॅन जोडला याने, ठीक आहे, मग आपल्याला या ठिकाणी सेम वर्ड जॉईन करायचे आहेत, सॉरी सेम वर्ड मॅच करायचे आहेत. बघा आता हॅज सोबत हॅजची जोडी लावायची, देन बॅग join with bag, sat join with sat, man chi jodi man sobat, pan chi jodi pan sobat, hat chi jodi hat sobat, jam chi jodi jam sobat, rat chi rat sobat. Atta kai suit laga re aapla, te suit la sat sobat, mat sobat. आता काही राहिलाय का? सर्व जोड्या आपण लावल्या, इथे हॅड सुटला आहे, आणि हे आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे दुसऱ्या वर्गात, म्हणून आपल्याला काही याच खूप कठीण आहे, सर मला वाचता येत नाही अशातला भाग नाही, ऑलरेडी आपण हे लर्न केलेलं आहे. ठीक आहे, इथे आता हा शब्द मी वाचतोय, सॅट मॅट. हा जो या ठिकाणी ए आहे याचा उच्चार कसा होतो? ॲ, सॅट, मॅट, हॅट, लाईक दिस. ओके, रीडिंग करा, आणि या बास्केटवर जे शब्द लिहिले आहेत याचा एक ऑडिओ मला पाठवा, आणि या जोड्या लावून सुद्धा मॅच करा, त्या सुद्धा मला पाठवा. पुढे आणखी जाऊया, या ठिकाणी बघूया. आता पेज नंबर आहे 22. इथे आपल्याला कुठला शब्द बघायचा आहे? ई, याचा उच्चारण कसा राहील? ए, साधा एन ई टी. मग याचा रीडिंग कसं करायचं? नेट, डेन, लेग, लाईक दिस. ओके, हे पण आपण शिकलेलो आहोत, सगळ्यांना दिसत आहे. चला, हो बरं, मग पहिल्यांदा बास्केटवर जे शब्द लिहिलेले आहेत ते रीड करून घेऊया. नेट, वेब, जेट, रेड, लेग, बेड, डेन, गेट, टेन, वेट, मेन, पेट. करता येईल? व्हिडिओ पॉज करायचा, तुम्ही मग ते शब्द रीड करून बघायचे, नाही आलं तर पुन्हा व्हिडिओ बॅक, थोडं बॅक जायचं, मागे जायचं, पुन्हा बघायचा, जेणेकरून मग तुम्हाला ते अशी प्रॅक्टिस रिडिंगची करत जायची, स्वतः अभ्यास करायचा. पालकांनी सुद्धा मुलांना काही शब्द आले नाही तर त्यांना मदत करायची. इथं पर तुम्हाला जर अडचण आली तर मला संपर्क करायचा. ठीक आहे, इथे आता मी सारख्या शब्दांच्या जोड्या लावून दाखवणार नाही, त्या तुम्हाला लावायच्या आहेत. लावता येईल? जेट सोबत जेट, टेन सोबत टेन, अशा प्रकारे सोपं आहे. पुढचं दाखवतो तुम्हाला एक आणखी, इथे बघा, इथे आपण काय बघणार आहो? आय, आयचा उच्चारण कसं करायचं आहे, साऊंड काय घेईल? ई. जसा मी हा शब्द लिहितोय पी आय एन,
मग इथे पिन आलेला आहे, है ना, आय आलेला आहे, सॉरी, मग याचं रीडिंग पिन असा येईल, पी न। मग आपण जेव्हा पी म्हणतो तेव्हा काय येते रे उच्चारण, म्हणा बरं, पी, शेवटी काय होऊन राहिलंय, ई येत आहे, येत ना, पी ई आला ई। तसं आता फिच, फी, फी म्हटलं की काय येईल, ई येतोय, बरोबर आहे। टीप, टी म्हटलं की काय येईल, ई येईल, म्हणजे या ठिकाणी आय मीन्स ई, अंडरस्टूड, समजलं का? काही कठीण नाही, मागच्या वर्षी शिकलेलो आहोत आपण, फक्त आपल्याला उजळणी करायची आहे। चला आपण रीड करून घेऊ मग, चला माझ्या नंतर तुम्ही म्हणा, रीड आफ्टर मी, पिन, टिन, फिन, टिप, निब, झिप, फिट, किड, सीट, पिग, सिक्स, बिग। व्हिडिओ पॉज करायचा, तुम्ही म्हणून पाहायचं, करता येईल, नाही आलं तर पुन्हा मागे जायचं, पुन्हा बघायचं मी कसं एडिट केलेलं आहे, मग तुम्हाला पुन्हा म्हणावं लागेल, असं तुम्हाला स्वतःला जोपर्यंत वाचता येत नाही तोपर्यंत करायचं, ठीक आहे। आता या ठिकाणी सुद्धा सेम वर्ड मॅच करायचे आहेत, सपोज पिन मॅच विथ पिन, टिन विथ टिन, फिन मॅच विथ फिन, अंडरस्टूड, लाईक दिस, करता येईल, करा। पण सर्वात महत्वाचं, मला इथे तुमच्या रीडिंगचा ऑडिओ पाहिजे आहे, तुम्ही हे शब्द वाचले, तुम्हाला वाचता येते, तुम्हाला रीडिंग करता येते, हे मला बघायचं आहे, सर्वांनी पाठवा। पुढे जाऊ आणखी, इथे बघा, आता इथे काय आलेलं आहे, साऊंड ओ, ओच कसं राहील, आ, हे पण आपण शिकलेलो आहोत, जसं आता हा डॉग आहे, आपण डॉग घेऊ, इथे मी डॉग लिहितो, इथे मी डॉग लिहितोय, डी ओ जी, डॉग। चला तुमच्या लक्षात येईल म्हणून समजून सांगतोय, डॉ ग, ठीक आहे। इथे हा जो डॉ आहे, डी ओ, इथे ड नंतर काय जोडला आपण, अ जोडला, अ म्हणजेच काय, ओ, म्हणा बरं, डॉ, डॉ, काय येते शेवटी, काय येते, अ येते, डॉग, डॉग, डॉ, डॉ म्हटलं की अचं उच्चारण येते, प्रोनाउन्सिएशन कसं येईल, डॉग, उच्चारण कसं करता येईल, त्याला प्रोनाउन्स कसं करायचं, डॉग, डॉ। आता तुम्ही ओळखा बरं, डॉ, डॉ म्हटल्यानंतर काय येत आहे, अ येतोय, बरोबर आहे, म्हणजे इथे ओचा साऊंड आपल्याला कसा घ्यावा लागेल, आ। चला मग रीड करून घेऊया, सी ओ टी कॉट, जी ओ टी गॉट, एच ओ टी हॉट, एन ओ टी नॉट, डी ओ जी डॉग, पी ओ टी पॉट, एच ओ पी हॉप, बी ओ एक्स बॉक्स, टी ओ पी टॉप, बी ओ वाय बॉय, एफ ओ एक्स फॉक्स, जे ओ वाय जॉय,
व्हिडिओ पॉज करायचा, तुम्ही वाचून बघायचं, नाही आलं पुन्हा बॅग जायचं, पुन्हा बघायचं, पुन्हा वाचायचं, जोपर्यंत स्वतःला वाचता येत नाही तोपर्यंत ते वाचायचं. पालकांनी याकडे लक्ष द्यायचं, मुलं वाचतायत की नाही, बरोबर वाचतायत की नाही, काही अडचण आली तर मला संपर्क नक्कीच करा. मग याचा सुद्धा मला एक ऑडिओ पाहिजे आहे, ठीक आहे. आता सेम वर्ड मॅच करायचे आहेत सीओटी कॉट सोबत, सीओटी गॉट, जीओटी गॉट सोबत जीओटी गॉट, एचओटी हॉट मॅच विथ एचओटी हॉट. मुद्दाम म्हणतो मी स्पेलिंग. डॉग सोबत डॉगला मॅच करा, टॉप सोबत टॉपला मॅच करा. मी सहज तुम्हाला जोड्या लावून दाखवल्या आहेत, त्या तुम्हाला लावायच्या आहेत आणि तुम्हाला त्या पटकन लावता येतात हे मला माहिती आहे. असो पुढे जाऊ, पुढचं एक बघून घेऊ. आता आता हे बघा लास्ट, या ठिकाणी आपल्याला साऊंड काय दिलेला आहे, यू. यू चा काय या ठिकाणी घ्यायचं आहे, अ. तसा आता हा शब्द घेऊ आपण, बस. बी यू यस बस. आता हा शब्द जेव्हा आपण म्हणतोय ब, मग ब म्हटला म्हणा बरं, ब ब म्हटला की तुम्हाला अ येतो का शेवटी, बघा बरं, ब ब आला का अ, म्हणजे साऊंड काय येत आहे अ. मग असा यू असणारे शब्द आपण वाचून घेऊया, रीड करूया, ठीक आहे. चला, बी यू एन बन, सी यू पी कप, एफ यू एन फन, जी यू एन गन, एम यू डी मड, आर यू एन रन, एस यू एन सन, एच यू टी हट, एन यू टी नट, बी यू डी बर्ड, बी यू एस बस, एम यू जी मग. लाईक दिस. किंवा मग असं वाचा, बन कप फन गन मड रन सन हट नट बर्ड बस मग. समजलं? मग याचा सुद्धा मला एक ऑडिओ पाठवा आणि याच्या सेम वर्ड च्या जोड्या लावा, मॅच द सेम वर्ड, ठीक आहे. समजलं तुम्हाला? एवढं मग अशा शब्दांचं आपल्याला वाचन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सोपं जावं म्हणून पिक्चर विथ वर्ड अशा जोड्या लावायला सांगितल्या होत्या. तसं आता बघा, बस इथे पिक्चर, कप पिक्चर पण आहे वर्ड पण आहे, सन एस यू एन सन, हट एच यू एच यू टी हट, रग आर यू जी रग, ओके. हे पण आपण दुसऱ्या वर्गात शिकलेलो आहोत. कशा जोड्या लावल्या होत्या? बस ची जोडी बस सोबत, रग रग सोबत, सन कप इथे, हट इथे. मेन काय आहे, जोड्या लावणं हे ठीक आहे, तुम्हाला करता येते, परंतु शब्द रीड करायचा आहे. बस कप सन हट रग लाईक दिस, ठीक आहे. आता पुढे पुढचं पाहूया. यमक जोडणाऱ्या जोड्या लावा, डू द ऍक्टिव्हिटी इन पेअर ऑर ग्रुप. यमक जोडणाऱ्या जोड्या, मॅन कॅन फॅन कॅप. मग यमक जोडणाऱ्या जोड्या कोणत्या आहे? मॅन नंतर कॅन येते, कॅन नंतर
फॅन येते, परंतु इथे कॅप आहे, कॅप येणार नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल, सीएपी कॅप. वेगळा शब्द ओळखला आपण, ऑड मॅन आउट म्हणतात त्याला. ठीक आहे, हे पण आपण लर्न केलेलं आहे. इथे पहा बरं, किड, मॅड, सॅड, बॅड, कोण वेगळा आहे, किड. म्हणून या ठिकाणी तुम्हाला किड लिहावं लागेल. हे शब्द बघा, लॉट, हॉट, डॉग, शॉट. ते शॉ होते, डॉ, हॉ, लॉ, कोण वेगळा आहे. हा थोडा वेगळा वाटतोय, एच ओ टी, एल ओ टी, डी ओ जी. जो वेगळा वाटते त्या ठिकाणी इथे लिहायचं, या ठिकाणी जो वेगळा वाटते तो इथे लिहायचा. कळलं तुम्हाला? पुढचं पाहूया, रीड द वर्ड ऍट साईट अँड राईट इट्स रायमिंग वर्ड. तुम्हाला थोडं मोठं करून दाखवतोय, याचा रायमिंग वर्ड तुम्हाला लिहायचा आहे. जसं आता कॅट, कॅट हा शब्द आहे, मग इथे काय येईल रायमिंग वर्ड, बॅट. टॅन, टॅनचं काय येईल, सी ए एन, कॅन. मी जे तुम्हाला पाच बास्केट दाखवले आहे, फाईव्ह बास्केट, त्यामध्ये हे शब्द आलेले आहेत. म्हणून व्हिडिओ बॅक करायचा, बघायचा कुठे काय दिसते ते. एखादा शब्द नाही आठवत कोणाला, बग, बगचं काय येईल, एक तर मग येईल किंवा मग रग येईल. टीन, टीनचं काय येईल, एक तर पिन येईल नाहीतर थीन येईल, सॉरी थीन नाही ना, पिन, टीन, लाईक दिस. रेड, बेड. सर्च करून दाखवली तुम्हाला, ती तुम्हाला सोडवायची आहेत. जे मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे ना आता, त्याच्या आधी त्या बास्केट दाखवल्या आहेत ना, त्या तुम्हाला पुन्हा पुन्हा बघून यामधले सुद्धा शब्द त्या इथे लिहिता येईल. फक्त ते राईम मिळते जुळते असले पाहिजे, रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स लिहायचे तुम्हाला, पॉट, कॉट, फन, रन, बिग, पिग, बॉल, कॉल, लाईक दिस. ठीक आहे, चला मग आता या ठिकाणी काय झालं, इथे लिंक दिलेली आहे, या लिंक बघायचं काय, कुठला व्हिडिओ दाखवलेला आहे. तुम्हाला अभ्यास करायला आणखी सोपं जाईल, काही अडचण आल्यास मला संपर्क नक्कीच करा. मग आज तुम्ही काय शिकले, टुडे आय लर्न टू रीड न्यू वर्ड ऍट अ साईट, टू रीड अँड टू फाइंड आउट ऑड मॅन आउट, वेगळा शब्द आपल्याला शोधता आला. टू रीड और अंडरस्टँड सिंपल सेंटेन्स, सेंटेन्स सुद्धा आपल्याला समजलेत. ओके, चला मग दिलेलं होमवर्क, स्वाध्याय पूर्ण करायचा, त्याचा ऑडिओ, रीडिंगचा ऑडिओ, आणि याचा एक फोटो, हा एक फोटो, याचा सुद्धा एक फोटो मला शेअर करा. ठीक आहे, चला मग थांबूया.